अभ्यासाला पुश जास्त बसतो, कारण बऱ्याचदा आपल्याला शेवटपर्यंत असं होत राहतं की एखादा क्वेश्चन आपल्याला येत नाही. आणि इथल्या टेस्ट सिरीज म्हणजे असं आहेत की थोडंसं डिफिकल्ट लेवलला आहेत युपीएससीच्या पेक्षा, पण थोडंसं विचार करायला लावतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं आपल्या अभ्यासाची लेवल अजून वाढते. म्हणजे आपण अजून जोरात अभ्यास करतो, अजून माहित नाही मला माहित नाही असं करून थोडासा अभ्यासात आणखी ग्रीप येते. त्यामुळं टेस्ट सगळ्या द्या पहिलं तर ही गोष्ट आहे. दुसरं मोमेंटम सोडू नका, हे याचं सांगण्याचं कारण हे आहे कालची मॅच म्हणजे एक ब्रेक बसला जो पावसामुळं तर आपल्याला किती लॉस झाला त्या गोष्टीचा आणि ओव्हर कॉन्फिडन्स. ठीक आहे, तर ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपलंही अशा काही मिस्टेक नाही झाल्या पाहिजेत. आणि माझ्याकडून काय शिकायचं तर चुका, म्हणजे इम्प्रूव्ह काय केलं हा नंतरचा भाग झाला, पण चुकांकडनं शिका. जर तुम्ही टॉपर्सकडनं जर काही ऐकायचं असेल तर त्या चुका तुम्ही रिपीट करू नका की हेच झालंय की माझ्याकडनं पॉलिटिकल मला त्याच्यामुळे चार अटेम्प्ट द्यावे लागले. तर आणि आता प्रिलिम्स झाल्यानंतर हा एक ॲटिट्यूड ठेवायचा की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे, की मला आता मेन्स देऊन इंटरव्ह्यू देऊन मला रँक काढायचे. प्रिलिम्स क्लिअर होणं इज इट सेल्फ अ बिग अचीवमेंट आहे, कारण ते सगळ्यात हर्डल आहे मोठं. त्यामुळे तो एक ॲटिट्यूड ठेवून जायचं की हा माझा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. कितीही अभ्यास झाला असेल नसेल आता तो विचार करायची वेळ नाही. जे काही झालंय ऑप्टिमम लेवलला झालंय, कारण तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केले, सो जनरल स्टडीज आहे तुमच्या आवाक्यामध्ये. पॉलिटिकल सायन्स असं झालं असेल कदाचित, ज्यांचं बॅकग्राऊंड नाही त्यांचं कदाचित आधीच एकच रिडिंग झालं असेल आणि आता येत नाही किंवा अजून माझे रिव्हिजन्स राहिल्यात, ह्या कन्फ्युजनमध्ये नका राहू. जे आहे त्याला घेऊन चला सोबत, ठीक आहे, होऊ शकतं. फक्त आता काय आन्सर रायटिंग जे आहे पॉलिटिकल सायन्सचं, तर त्याच्यामध्ये मी स्वतः आन्सर रायटिंगमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट केला आणि ह्या काळामध्ये मी रिसोर्सेस वाढवले होते. म्हणजे प्रिलिम्स टू मेन्स नवीन रिसोर्सेस परत वाचणे ही मोठी रिस्क होती, पण तरी सुद्धा मी त्या ती रिस्क घेतली की म्हणजे आधी सरांच्या नोट्स मी कधी वाचल्या नव्हत्या, तर या काळात मी वाचल्या. म्हणजे माझं जे टाइमटेबल मी आधी ठरवलं होतं 90 दिवसांचं, ते मला थोडंसं शफल करावं लागलं, पण मी त्या नोट्स वाचल्या परत. की नोट्स वाचताना थोडंसं आता टाइम कन्झ्युमिंग होतं नक्कीच, पण मग मी असं केलं की जो बेसिक पार्ट आहे तो स्किप करून जो व्हॅल्युएशनचा पार्ट असायचा नोट्स मधला तो वाचत राहायचं, की नवीन गोष्टी कुठे कुठे दिसत आहेत त्या वाचत राहिले. दुसरी गोष्ट ऑक्सफर्ड कंपॅनियन टू इंडियन पॉलिटिक्स IGP सेक्शनसाठी, त्यातले पण मी काही सिलेक्टिव्ह चॅप्टर्स जे माझे वीक आहेत ज्याच्यावरचं उत्तर मला लिहिता येत नव्हतं, आधी 2-4 टेस्ट झाल्यावर हा अंदाज येतो, तर ते सिलेक्टिव्ह चॅप्टर्स मी वाचले होते त्याच्यातले. त्यानंतर ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स मी आधी वाचलं होतं पेपर 2 सेक्शन A, तर यावेळेस मी थोडीशी नजर, म्हणजे मला फार सगळं परत करायला नाही लागलं, पण मी आधी वाचलं असल्यामुळे मला फेअर आयडिया होती. सो मला मी परत तिथं कुठं वीक आहे त्याच्यानुसार मी ते चॅप्टर्स, म्हणजे आता जर तुम्हाला काही नवीन वाचायचं असेल ना तर बी कॉशियस, कारण वेळ जास्त जातो. सो जरा सांभाळून वाचा नवीन गोष्टी आणि आपल्याला अंदाज येतो की आपण कुठं जास्तीत जास्त वीक आहे, तर अशा वेळेसच नवीन रिसोर्सेसला हात लावा. अगेन तुम्ही ज्यावेळेस टेस्ट देता त्यावेळेस टेस्ट नंतर तुम्हाला मॉडेल आन्सर्स देतात सर, तर मला त्या गोष्टीचा भयानक फायदा झालाय मॉडेल आन्सर्सचा, कारण मॉडेल आन्सर्स आणि आपलं उत्तर मध्ये बराच फरक असतो. आपल्याला त्याच्या जवळ जायचंय, फार आपण एवढं स्टँडर्ड नाही लिहू शकत हे मान्य आहे, पण आपल्याला त्याच्या जवळ जायचंय. एक म्हणजे ते स्ट्रक्चरिंग कसं आहे, की म्हणजे उत्तर लिहिताना पहिल्यांदा कंटेक्स्ट, जे काही वाक्य स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा जो काही प्रश्न विचारला आहे त्याचा कंटेक्स्ट लिहिणं महत्वाचं आहे, त्याच्यानंतर ती थीम लिहिणं महत्वाचं आहे, त्यानंतर त्याच्यावरती काही क्रिटिसिझम झालंय का त्या गोष्टी लिहिणं, त्यानंतर अशी थीम कशाबरोबर कम्पेरेबल आहे का पॉलिटिकल सायन्सच्या सब्जेक्टमध्ये, तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने माझा एक उत्तराचा साचा रफ ठरला होता. म्हणजे प्रत्येक उत्तरात नाही, पण बऱ्याचशा उत्तरामध्ये साधारण हा साचा होता. मग क्वेश्चन समजा वेगळ्या नेचरचं असेल तर ते बदललंही जायचं, पण मग हे शिकायला मिळालं ते मॉडेल आन्सर्स म्हणजे की असं साधारण स्ट्रक्चर असलं पाहिजे. त्यानंतर कंटेंटचा मुद्दा आला, जसं मी म्हटलं की नोट्स नवीन ऍड केल्यामुळं काय झालं, नवीन कंटेंट मला येत राहिला, एनरिचिंग. बेसिक तर माझे क्लिअर्स होते, म्हणजे या घडीला तुमचे बेसिक्स क्लिअर असावेत अशी माझी अपेक्षा आहे, की तुम्ही जो सिलेबस आहे त्याची सगळी एक फेअर आयडिया तुम्हाला असावी, मग तुम्हाला समजेल की व्हॅल्यू ॲडिशन काय आहे, नाहीतर कळणार नाही की नक्की काय घ्यायचंय. ठीक आहे, तुम्हाला एक बेसिक फेअर आयडिया असेल तर तुम्हाला कळेल की एनरिचिंग कंटेंट काय आहे. तर ते मी नोट डाऊन करत होते, माझ्या नोट्समध्ये मी ऍड करत राहिले. मॉडेल आन्सर्समध्ये देखील मला काही नवीन गोष्टी मिळायच्या,
प्रत्येक गोष्टीबाबत की समजा नवीन काही थॉट असेल, फेमिनिझम मध्ये नवीन काही थॉट असेल तर सरांच्या ते मॉडेल आन्सर्स मध्ये येऊन जायचं, त्या सुद्धा गोष्टी मी उचलायच्या आणि माझ्या नोट्स मध्ये ऍड करायचे. किंवा जस्टिस रॉल्स जस्टिस नेहमीच झाले ते, त्याच्यावरची ते क्रिटिक्स सेम पॉइंट झालेत, पण अगेन त्याच्यावरती काही नवीन थॉट आला आहे का, तर त्या गोष्टी पण मी घेतल्यात. आणि हेच आहे मग प्लस वन इथं येतो की तुम्ही काहीतरी नवीन ऍड करून घेतलं. आणि बऱ्याचदा मला हे माहीत झालं होतं की मुलं इग्नोर करतात ह्या गोष्टी, म्हणजे साधारण आपण कंटाळा करतो मॉडेल आन्सर वाचायचा, किंवा आपल्याला कमी मार्क्स पडले असतील आणि मॉडेल आन्सर बघून आपण डिमॉरलाइज होऊ शकतो की आपला एवढा अभ्यास नाही. हे सायकोलॉजिकल आहे, हे माझंही झालेलं आहे की म्हणजे हे ह्या लेवलला आणि मी काय लेवलला लिहिते, तर मग ह्या गोष्टीचा जास्त भाव नाही करायचा, तर घ्यायचं मग त्याच्यातून जितकं तुम्हाला घेता येईल तितकं. आणि नंतर त्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट, नंतरच्या टेस्ट तशा पद्धतीने द्यायच्या, तशा अप्रोचने द्यायच्यात की आपलं एनरिचमेंट झालंय या हिशोबाने त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे जीएस प्रिलिम्स टू मेन्सचा जो स्पॅन होता माझ्या अटेम्प्टचा, तो मी जीएस वर मी जास्त लक्ष दिलंच नव्हतं, कारण जीएस माझा स्ट्रॉंग एरिया होता. सो मी जो काही तो काळ होता ना, माझा 80% वेळ माझा ऑप्शनल मध्येच गेलेला आहे, कारण मी ऑप्शनलमुळेच आधीचा अटेम्प्ट घालवला होता. पण अगेन तुम्ही ठरवायचं की तुमचा एरिया स्ट्रॉंग आहे कुठला त्याच्यावरती. मे बी तुमच्यातले काही जण असे असेल की पॉलिटिकल सायन्स एकदम व्यवस्थित असेल, मग जीएस वरती जीएसचा तुमचा अभ्यासाचा काळ वाढला पाहिजे. तुम्ही ठरवा की दोन्ही पण सो सो असेल तर दोन्हीलाही इक्वल वेटेज दिलं पाहिजे, जीएसला आणि ऑप्शनलला. तर ते माझ्या स्ट्रेंथनुसार मी जीएसला कमी आणि ऑप्शनलला जास्त वेळ दिला, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी करणं जमलं, म्हणजे नवीन रिसोर्सेस वाढवून नवीन कंटेंट ऍड करणं. सो ते मला जमलं किंवा ते अफोर्डेबल होतं ती रिस्क घेणं. पण मी खूपच वीक होते पॉलिटिकल सायन्समध्ये, म्हणजे मला सुरुवातीचं म्हणजे मला आठवते 2-3 टेस्ट झाल्यानंतर मी असेच डिस्कशनला आले होते आणि आय ऑलमोस्ट क्राईड इन फ्रंट ऑफ सर. म्हणजे माहिती आहे सरांना आठवत असेल, ती पहिली भेट होती माझ्या सरांची, की मला असं वाटलं मला लिहिताच येत नाहीये, हे म्हणजे हे कसं लिहायचं, ह्याची लँग्वेज मला कळत नाहीये, कशा पद्धतीने स्ट्रक्चरिंग करायचं हे मला कळत नाहीये. बट एकच होतं की माझं आर्टिक्युलेशन चांगलं होतं आणि वाक्यप्रचना मला करता यायची, मला कन्सेप्टच्या क्लॅरिटीज होत्या, तर ह्या काही गोष्टी माझ्या होत्या. आणि त्या सरांनी दाखवून दिलं की ह्या तरी तुझ्या क्लिअर आहेत, एक ऑप्टिमम लेवलला तरी आहे, फक्त आपण तुला वरती जायचं. मग तो स्ट्रक्चरिंगचा पार्ट आला, मग तो लँग्वेजचा पार्ट आला. अगेन हे रिसोर्सेस वाढवण्यामागचं कारण पण हेच होतं की लँग्वेज, तुम्हाला पॉलिटिकल सायन्सची लँग्वेज जमली पाहिजे. मी हे नाही म्हणत, मराठी इंग्लिश मिडियम दोन्हीमध्ये हे देखील ही बाब लागू होते की ती लँग्वेज तुम्हाला जमली पाहिजे. आता लँग्वेज जमणं म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही रिसोर्सेस वाचता किंवा न्यूजपेपरचे एडिटोरियल्स पण वाचायचं सोडून देऊ नका, त्याच्यामध्ये सुद्धा ते पॉलिटिकल सायन्सचे जे थिंकर्स किंवा एक्सपर्ट्स आहेत जे लिहितात एडिटर्स, तर ते सुद्धा त्या लँग्वेजमध्ये लिहितात. त्या लँग्वेजमध्ये लिहिणं म्हणजे त्यांचे वर्ब्स वेगळे असतात, वर्ब्स वापरायची पद्धत वेगळी असते, त्यानंतर काही फ्रेजेस त्यांच्या कंटिन्युअसली रिपीट होत राहतात त्या पण आहेत. आणि ज्या आपल्या ज्या मेन बेसिक थीम्स आहेत पॉलिटिकल सायन्सचे, जे वर्ड्स आहेत मेन, राईट्स, इक्वॅलिटी, जस्टिस, ह्यांचं रिपिटेशन दिसतं, कारण हेच आहे स्टेट आणि ह्या बाकीच्या ज्या 4-5 थीम आहे याच्या भोवतीच पॉलिटिकल सायन्स फिरतो. आणि तेच आहे पुढचे जे सेक्शन्स आहेत ते त्याच्यावरतीच आहेत. तर मग ह्या गोष्टी मग त्याच गोष्टी तुमच्या वाक्यरचनांमध्ये आल्या पाहिजेत. अगेन मी परत ते मॉडेल आन्सर बघायचे, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे असे वर्ब्स वापरले जातात, ही अशी आपल्याला बेसिक थीम्स अशी इथं इन्कल्केट करता येते. तर हे ते मॉडेल आन्सर बघितल्यावर किंवा बेसिक जे मेन असे पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे असं लिहितात. म्हणजे तुमच्याकडे कंटेंट असतो पण लिहिलं जात नाही तशा पद्धतीने, तशा क्वालिटी मध्ये, त्यामुळे तुम्हाला मार्क्स पडत नाहीत. मग ते परत अगेन असं होतं की आपलं आपण कुठे आहोत. परत माझं हे होतं की माझं बॅकग्राऊंड नव्हतं पॉलिटिकल सायन्स, कुठलं ग्रॅज्युएशन नव्हतं, किंवा अगेन मी इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिशमध्ये लिहिणार होते, तर मग किती मागं होते. म्हणजे एखादं जर दिल्ली युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेली कॉन्व्हेंटची मुलगी असेल पॉलिटिकल सायन्सवाली, तिचा पेपर माझ्याबरोबर जर चेक केला तर तिच्या एवढे मार्क्स पडण्यासाठी मला नक्कीच झगडावं लागेल. ठीक आहे, म्हणजे माझं गॅप खूप होता मला त्या स्टँडर्डला जाण्यासाठी. मग ते थोडेसे हार्डवर्क करावे लागतील, आपल्याला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील, आणि घ्या ते वर्थ आहे. म्हणजे मी खूप, मला माहिती आहे मी खूप गाढव कामं केली आहेत ह्या काळामध्ये, म्हणजे नवीन पुस्तकं वाचा, परत ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या, पण ते वर्थ आहे. कुठंतरी मला त्या लेवलला आणायचं होतं स्वतःला, त्यासाठी ते करणं गरजेचं होतं. तर तुम्ही जज करा कुठल्या लेवलला आहे. म्हणजे मला 2016 240 मार्क्स होते, म्हणजे बिलो ॲव्हरेज, वर्स्ट मार्क्स होते त्या काळात. 300 वर असेच मार्क्स पडले होते पॉलिटिकल सायन्सच्या मुलांना, आणि 240 म्हणजे मी कुठंच नव्हते लिस्टमध्ये येण्यासारखे, म्हणजे ती इलिजिबिलिटीच नव्हती ती माझी. सो मला तिथून मला वरती जायचं होतं, आणि यावेळेस ठरलं होतं की डबल डिजिट घ्यायचं आहे तर मग तुम्हाला करावे लागतील. आणि एक ओरिजिनल एफर्ट्स घेणं नक्कीच गरजेचं आहे, कारण तुम्ही कुठल्या लेवलला आहात हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे. म्हणजे आता हे पॉलिटिकल सायन्स आन्सर रायटिंग असू दे किंवा जीएसचा असू दे किंवा एसएचा असू दे, तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला आत्ता जज करायचं आहे. आत्ता ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला अपग्रेड करायचं, आणि 2 महिने कमी नाहीत, खूप मोठा काळ आहे. तुम्ही व्यवस्थित प्लान केलं ना तर तुम्हाला वापरता येईल त्या गोष्टी, तो टाईम तुम्हाला वापरता येईल.
सो त्यामुळे खूप वाईजली स्वतःला जास्त परखून घ्या आपण कुठे आहेत, आणि ज्यावेळेस पेपर आपल्याला मिळतोय टेस्ट लिहून झाल्यानंतर त्यावेळेस जे रिमार्क्स मिळतात त्याच्यावरती काम करा. मार्क्स किती पडतात वगैरे तो नंतरचा भाग झाला, त्याच्याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. लक्ष मी रिमार्क्स वरती दिलं, ते रिमार्क्स काय आलेत की सरांच्या असायचे रिमार्क्स की आणखी व्यवस्थित क्लिअर करा, किंवा आणखी थोडस शार्पनिंग, किंवा आणखी थोडं डेप्थ मध्ये जायला पाहिजे, आणखी थोडं अनालिसिस आलं पाहिजे, किंवा आणखी थोडे दोन चार डायमेन्शन आले पाहिजेत. तर ह्या रिमार्क्स वरती मी काम करत राहिले आणि हळूहळू ती रिफाईनमेंट नंतर आली मला. आता झालं माझा एकच प्रॉब्लेम हा होता, मला टाइम नव्हता मॅनेज करता येत पॉलिटिकल सायन्सला. मी घरी बसून लिहित होते तर मी ऑलमोस्ट म्हणजे असं तीन सुरुवातीला 3:15 सुरुवात झाली होती माझी, की 3:15 वगैरे लागायचे, पण मी नंतर ते कंट्रोल करत आणले. म्हणजे शेवटचे टेस्ट लिहिली मी, 1-3 तासच्यावर 1-4 मिनिटं गेली, पण मी हे लक्षात आलं ते प्रेशरमध्ये ते आणखी ते कन्सर्न हे पण होऊन जातील, आणि मी पूर्ण पेपर लिहिले दोन्ही पण. मग आपल्याला परत तो पण आहे टाइमचं पण फॅक्टर आहे. म्हणजे आता इतका वेळ मी क्वालिटी बोलले की कंटेंट स्ट्रक्चरिंग तुमचं एलिजिबिलिटी हे झालं, पण टाइम तुम्हाला सगळे क्वेश्चन्स लिहून आलंच पाहिजे, कारण कॉम्पिटिशन आहे, सगळेजण सगळं लिहितायत बाहेर. सो आपल्याला पण लिहिणं गरजेचं आहे, त्यामुळे ते सगळं लिहिणं खूप गरजेचं आहे. पॉलिटिकल सायन्सचा पेपर 1 मी व्यवस्थित कव्हर केला 5 मिनिटांपूर्वी. पेपर 2 लिहिताना माझे हात दुखायला लागले, कारण हे होतं की मध्ये 5 दिवसाचा गॅप पडला आमच्या टाइम टेबलमध्ये, त्या काळात मी लिहिलं नाही, अजिबातच हात चालवला नाही मी. त्यामुळे तो पेपर 2 ला मला थोडासा लॉस हा झाला की मला शेवटचा क्वेश्चन एकदम धावता लिहायला लागला. झाला कम्प्लीट ती गोष्ट वेगळी, पण बाकीचे क्वेश्चन माझे जसे दिसायचे तसा तो क्वेश्चन दिसत नव्हता. म्हणजे मला अजूनही आठवतं की ते माझं हँडरायटिंग सगळ्यात वेगळं होतं म्हणजे पूर्ण मेन्समध्ये. तर ते आहे की तुमचा पेपर एक सलग दिसला पाहिजे, सुरुवातीला जसं दिसतोय तसा शेवटी दिसावा, म्हणजे त्याला बरं वाटेल, 1-2 मार्क जास्त मिळून जातील फार तर फार. म्हणजे अक्षर कसंही असू द्या किंवा ते महत्वाचं नाही, पण तुमची लेजिबिलिटी आणि तुमचा तो पेपर स्वच्छ दिसणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ते खाडाखोड वर सुद्धा सरांचं ऑब्जेक्शन असायचं की हे नको आहे, म्हणजे 1-2 शब्द तू खोडून पुढे जाते तर ते कसं आहे माहितीये का, खाडाखोड करणं हे काय दिसतं माहितीये का, की तुमच्या विचारांमध्ये कंटिन्युटी नाहीये, तुम्ही जंबल्ड आहात हे लगेच कळतं, ठीक आहे, त्याचा तो अर्थ होतो. त्यामुळे ते खाडाखोडवरती पण मला म्हणायचे, अरे खाडाखोड एवढं काय महत्वाचं. मग नंतर मी ते स्वतःच समजून घेतलं की ते तसं आहे की नाही दिसायला पाहिजे, शक्यतो टाळा, थोडीफार होईल, पण जसं तुम्ही टाळत राहाल तसं तुमचा पेपर क्लीन होईल. जितकं तुम्हाला तुमच्या पेपरला स्टँडर्ड लेवलला नेता येईल तितकी तुम्ही इफेक्टिव्ह असणार. आणि आय वॉज व्हेरी शुअर की 300 मिळणार आहे, म्हणजे ज्यावेळेस पेपर झाले दोन्ही त्यावेळेस आय वॉज व्हेरी शुअर की मला मिळणार 300-300च्या वरती कसेही जाईल म्हणून. सो ते याच्यातून आलं की ते एफर्ट्स मी तसे टाकले होते, मी ती लिहित होते आणि मी ऑलमोस्ट पॉलिटिकल सायन्सच्या मी जवळपास 18 टेस्ट लिहिल्या टोटल, आणि ते भयानक लिखाण झालं माझ्याकडून, कारण मला माहित होतं मी वीक आहे, मी बिलो ऍव्हरेज आहे हे मला कळत होतं, आणि ते मला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी ते करावं लागलं आणि मला पुढचा अटेम्प्ट द्यायचा नव्हता. म्हणजे हे फार वाईट सायकल आहे, परत त्याच्यामध्येच हे होऊन राहणं, आणि कदाचित तेवढा वेळ मी पुढच्या अटेम्प्टला मी कदाचित तेवढी इफेक्टिव्हिटी टाकू शकले नसते. मला स्वतःवरती विश्वास नव्हता की असे हार्डवर्क मी परत नाही करू शकत, एक सॅच्युरेशन येऊन जाईल, आणि हे मला मेन्स झाल्यानंतर किंवा इंटरव्ह्यू झाल्यावरच मला कळालं होतं की पुढचा अटेम्प्ट अशा पद्धतीने की ह्याच्यावर मी काही नाही करू शकत. सो ते जे आपलं स्टँडर्ड जे आपलं बेस्ट आहे ना ती बेंचमार्क तिथंपर्यंत करा, जितकं तुम्हाला ताणता येईल तितकं ताणा, नंतर मेन्स नंतर काही नाही, आरामच करायचा नंतर इंटरव्ह्यू पर्यंत, मग काहीच काम नसतं. सो त्याच्यामुळे हे 2 महिने एवढे पिळून घ्या आणि अजिबात विचार करू नका 2 महिने राहिलेत कसं होईल काय होईल. लक्षात घ्या एक ऑप्टिमम प्रिपरेशन गरजेचं आहे, तुम्ही सगळंच बेस्ट नाही होणार तुमच्याकडनं, काहीतरी गोष्टी सुटतील सुटू द्या, पण सगळं थोडं थोडं माहित असणं. जीएसच्या बाबतीत होतं मुलांचं की नाही माहिती, पण ठीक आहे थोडंफार माहीत करून घ्या जर तुमचं नसेल. जसं मी मेडिवल हिस्ट्रीचं माझ्याकडनं झालं की हे माहीत नव्हतं, मी थोडं माहीत करून घेतलं की काहीतरी माहीत असावं. मी आता सगळं मला वेळ नव्हता ती पूर्ण एनसीईआरटी परत वाचायला, पण मग हे असे तुम्ही प्रायोरिटीज पण तुम्हाला ठरवता आला पाहिजे की नक्की कशावरती तुम्ही जास्त फोकस केला. मॉडर्न हिस्ट्री तुमच्याकडनं सुटलंच नाही पाहिजे. तसंच पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा तुम्ही करू शकता की तुम्ही मागच्या वर्षांचे क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की इम्पॉर्टंट एरियाज काय आहेत. जॉन रॉल्स हा कायमचा प्रश्न आहे, आयजीपी मध्ये विमेन्स मुवमेंट किंवा पंचायती राज हा नेहमीचा प्रश्न आहे. ठीक आहे थोडा फिरवून विचारते पण साधारण तो आहेच, मग त्याच्यासाठीचा एक व्हॅल्यू ऍडिशन कंटेंट आपल्याकडे तयार असला पाहिजे. अगेन म्हणजे हे आहे किंवा इंडिया युएस किंवा इंडिया चायना कायमचाच क्वेश्चन आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे मागच्या 4-5 वर्षांच्या क्वेश्चन पेपर्स बघितले ना की तुमच्या लक्षात येईल की काही एरियाज खूप फिक्स आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काम करत राहा. आणि तुमचं असं होईल की टेस्ट सिरीज मध्ये काय होतं की मे बी कधी कधी सर एक्स्ट्रा वेगळे क्वेश्चन्स विचारतात बाहेरचे मे बी, तर असं होतं की आपल्याला ते लिहिता येत नाही, पण तरी पण त्या आन्सरच्या जवळ जायचा प्रयत्न करा. कारण काय झालं,
असे क्वेश्चन्स यायचे माझ्याकडनं पहिल्यांदा सुटले जायचे, पण मी नंतर नंतर अटेम्प्ट करायला लागले की करू थोडस जवळ जायचा प्रयत्न करू. मार्क्स त्याच्यात मला फारसे नाही पडायचे, 10 पैकी 2-3 असे द्यायचे, कारण बरोबर टू द पॉइंट नसतंच नव्हतंच लिहिलं, माहितच नव्हतं, पण स्टील ते प्रयत्न करणं महत्वाचं होतं. आणि काय झालं, त्याची सवय झाली आणि पेपर टू आमचा अनयुज्युअल होता. काही क्वेश्चन्स असे होते की ते वाचूनच कळत नव्हते की कसं विचारलंय, टॅकल करायला खूप अवघड गेलं आणि त्यामुळे ते स्पीड पण कमी झालं होतं. पण कसं झालं, इथं लिहित होते ना ते अनयुज्युअल क्वेश्चन्स, तर ती तिथं सवय लागली की बघून निराश नाही व्हायचं, किमान अटेम्प्ट करायचं, किमान जवळ जायचा प्रयत्न करायचा. तर त्यामुळे क्वेश्चन्स इथेच असं करा की टॅकल करायचा प्रयत्न करा. आणि काय होतं सर, ज्यावेळेस नवीन अनयुज्युअल क्वेश्चन टाकतात ना, तर तो क्वेश्चन साधारण असा असतो की नवीन ट्रेंड काहीतरी आलाय पॉलिटिकल सायन्सच्या अकॅडमिक डिसिप्लिनमध्ये, तर तो आपण सहसा वाचत नाही, फ्रेश काही आलंय का, तर त्याच्याबद्दल तो एखादा क्वेश्चन असतो, तर आपल्याला ते पण कळून जातं की नवीन असं असं काहीतरी आहे. आणि मग ते आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी आन्सर मध्ये पण वापरता येतं नंतर. तर मग त्यामुळे खूप चौकस राहा पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत, थोडंसं क्युरियस राहणं खूप गरजेचं आहे की नवीन काय चाललंय. आणि न्यूज पेपरचं रिडिंग प्लीज सोडू नका. म्हणजे काही जणांकडनं तुम्हाला सल्ला मिळेल की महिना एक महिना आधी पेपर सेट होतो, मग पेपर नाही वाचला तरी चालेल शेवटच्या महिन्यात. तर मी म्हणेल की तुमचं तुम्ही जर वाचत राहिला तर तुमचं कंटेंट फ्रेश होत राहील, घडामोडी वेगळ्या घडत राहतात, ठीक आहे. अगेन तुम्ही थोडासा टाइम स्पॅन कमी करा, प्लस एडिटोरियल्स वाचत राहा, कारण अगेन आपल्याला खूप महत्वाचे आहेत एडिटोरियल्स आपल्या म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंट्सना, की ते जे लिहितात पॉलिटीच्या बाबतीत किंवा आय आरच्या बाबतीत ते फॉलो झाले पाहिजेत आपल्याकडनं, आणि ते शेवटपर्यंत घडामोडी घडत राहतात. एकतर डायनॅमिक आहे तो पार्ट, त्यामुळे शक्यतो त्या टचमध्ये राहा, ती लँग्वेज इन्कल्केट होत राहते आपल्यामध्ये. त्यामुळे काही चांगल्या सवयी तुमच्या लागलेल्या आहेत वर्षभरामध्ये, बऱ्यापैकी तुमची सवय असते न्यूजपेपर वाचायची, आणि मग उगाच थोडक्यासाठी घालवू नका. सो त्या 1-2 तासाचा जो काळ आहे शेवटी चालू द्या, रायटिंग प्रॅक्टिस चालू द्या तुमची. टेस्ट लिहिताय त्या दिवशी स्पेशल, मी असं होतं की माझं की ज्या दिवशी मी टेस्ट लिहिते त्या दिवशी मी सहसा वेगळं रायटिंग प्रॅक्टिस करत नव्हते, पण ज्या दिवशी टेस्ट नाही आहे त्या दिवशी मात्र हात मोकळा बसला असं नाही करायचं, लिहायलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या वाटल्यास नोट्स लिहा, मायक्रो नोट्स करून घ्या, किंवा काहीतरी तुम्ही परत डेली आन्सर रायटिंग, जीएसचं आन्सर रायटिंग करा, किंवा पॉलिटिकल सायन्सचे मार्क्सचे क्वेश्चन्स लिहा, काहीतरी हात लिहिता राहिला पाहिजे दररोज, कारण ही रायटिंगची एक्झाम आहे. तुम्ही जर तिथं नाही लिहून आला सगळे क्वेश्चन्स, तुम्ही जर तिथं क्वालिटी नाही लिहून आला, तर परत तुमचे सगळे एफर्ट्स वाया जातील. सो जे काही तुम्ही वर्षभर एफर्ट्स घेतले ते किमान त्या एफर्ट्सना जस्टिस देण्यासाठी तरी लिहा, त्याचा बिलकुल कंटाळा करू नका. कारण हेच कारण आहे म्हणजे महाराष्ट्रीयन मुलांच्या रँक खाली दिसतात ना, त्याचं कारण ते आहे की लिहायचा खूप कंटाळा करतात. तुमच्यामध्ये काही मराठी माध्यमाचे मुलं तुम्ही जर लिहिणारे असतील, तर अगेन थोडासा मराठी माध्यमाला, मराठी भाषा देखील अशी आहे, तिला पण थोडंसं त्या प्रमाण भाषेत लिहिणं अपेक्षित आहे पॉलिटिकल सायन्सच्या. ते त्या तिथं देखील तेच लागू होतं की तशा पद्धतीचे शब्द, तशा पद्धतीचे क्रियापद, अशा गोष्टी वापरले जाणं गरजेचं आहे. परत आणखी काय होतं की इंग्लिशचे वर्ड्स किती प्रमाणात वापरायचे. असं होतं की बाबा मराठी भाषेत लिहितोय तर काही वर्ड्स चालतात, पण किती, ठीक आहे, ते पर्सेंटेज ठरवा की एका पेजवर माझे इंग्लिश वर्ड्स किती असले पाहिजेत. त्याचा सवयी आत्ता लावायचा भाग आहे. म्हणजे असं होऊ शकतं की उगाच ते 50-50 होऊन जायचं नंतर मराठी आणि इंग्लिश, तर ते त्या इन्सल्ट आहे त्या एक्झामिनरचा, ठीक आहे. तो मराठीतून अभ्यास करणारा असेल त्याचा इन्सल्ट होतो तो, आणि मग तुमचे पण प्रयत्न वाया जातात असंही होतं. त्यामुळे उगाच ते मराठी भाषेतून मार्क्स नाही पडणार असं नाही. म्हणजे सरांचेच खूप सारे विद्यार्थी आहेत आधीचे की ज्यांनी मराठीतून देऊन पॉलिटिकल सायन्सला मार्क्स घेतले आहेत, आणि फक्त पॉलिटिकल सायन्सच्या मार्क्सवरती त्यांना IAS मिळालेलं आहे. त्यामुळे त्या भाषे ज्या कुठल्या भाषेत लिहित आहे त्या भाषेचा आदर करून तसा लिहा, म्हणजे त्यालाही एक्झामिनरलाही ते चांगलं वाटेल. ठीक आहे, ऑल द बेस्ट. प्रेस द बेल आयकॉन ऑन द YouTube ऍप अँड नेव्हर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकॅडमी. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. स्टे ट्यून्ड.